नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रज्वल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, आजचं आपलं जे स्टेटस आहे ते ग्लोइंग लिरिक्सवरती आहे। तर मित्रांनो, हे स्टेटस क्रिएट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज पडेल। एक म्हणजे आपलं अलाइट मोशन आणि दुसरं म्हणजे नोड व्हिडिओ ॲप्लिकेशन। तर मित्रांनो, नोड व्हिडिओ ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, हे कंप्लीट तुम्हाला अशा प्रकारचं स्टेटस क्रिएट करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, या स्टेटसला लागणारं जे काही मटेरियल आहे, तसं मटेरियल खूप काही नाही, त्यामुळं मी आज फक्त फॉन्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, चला तर तुमचा जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटस क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर मित्रांनो, इथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं। प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 4:5 रेशो सिलेक्ट करायचा। त्यानंतर इथे खाली क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर मित्रांनो, इथे खाली पुन्हा प्लस आयकॉनवर क्लिक करून ऑडिओवर सिलेक्ट करून त्यानंतर सिलेक्ट ऑलवर क्लिक करायचं। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही सॉन्ग आहे तुमचं सॉन्ग इथून सिलेक्ट करून घ्यायचं। तर बघू शकता सॉन्ग सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो, आता इझिली तुम्हाला तुमचं सॉन्ग ऐकून तुमचे लिरिक्स कुठून स्टार्ट होते तिथे येऊन मित्रांनो प्लस आयकॉनवर क्लिक करून टेक्स्टवर क्लिक करून तुमचे जे काही लिरिक्स आहे सॉन्गप्रमाणे ते तुमचे लिरिक्स तुम्हाला इथे टाईप करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, वरून याचा फॉन्ट सिलेक्ट करायचा आणि बाजूच्या बॉक्समधून याचा व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन याची साईज आणि जागेने तुम्हाला वाटलं तर या लिरिक्सला तुम्ही कम्प्लिटली ॲडजस्ट करू शकता। तर बघू शकता मित्रांनो, हे एवढं कम्प्लिटली झालेलं आहे। त्यानंतर तुमची कोणती लेअर कमी येत असेल तर त्याला कट करून घ्यायचं आणि त्या लेअरची एक डुप्लिकेट मारून डुप्लिकेट मारलेली लेअर सेकंड लिरिक्ससाठी ॲडजस्ट करायची आणि सेकंड लेअरवरचे तुमचे जे काही लिरिक्स आहे ते तुमचे लिरिक्स इथे टाईप करायचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचे बाकीचे जे काही सॉन्गनुसार लिरिक्स आहेत ते तुम्हाला कम्प्लिटली स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे आहेत। अशा प्रकारे पूर्ण लिरिक्स सर्वात आधी ॲडजस्ट करून घ्यायचे। त्यानंतर लेअरला इफेक्ट देण्यासाठी लेअरवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्टमध्ये यायचं। ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे सर्च करायचं आहे झूम स्ट्रीक नावाचा इफेक्ट, ZOOM झूम स्ट्रीक, बघा हा इफेक्ट दिसतो, यावर क्लिक करायचं। त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं, स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे खाली स्ट्रेंथवर क्लिक करायचं। बघू शकता तुम्ही याची जी स्ट्रेंथ आहे याची स्ट्रेंथ वाढून घ्यायची 0.20। त्यानंतर स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आणि थोडं पुढे जाऊन आणखी एक प्लस की द्यायची, त्यावर हे पूर्ण 0 करून घ्यायचं। त्यानंतर थोडं बघा मी कशाप्रकारे की लावत आहे। त्यानंतर एंडिंगला जाऊन हे जे स्ट्रेंथ आहे स्ट्रेंथ पुन्हा वाढून घ्यायची 0.20। तर बघू शकता झूम स्ट्रीक नावाचा जो इफेक्ट आहे तो कम्प्लिटली लागलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे खाली पुन्हा लेअरवर क्लिक करून इफेक्टवर क्लिक करून ॲड इफेक्टमध्ये येऊन इथे तुम्हाला पुन्हा सर्च करायचं आहे टेक्स्ट ट्रान्सफॉर्म। तर बघू शकता टेक्स्ट ट्रान्सफॉर्म नावाचा इफेक्ट सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं, स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर इकडे खाली यायचं, खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे स्केल नावाचं ऑप्शन दिसते, तर स्केलच्या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो सर्वात आधी स्केल पूर्ण 0 करून घ्यायची। त्यानंतर स्टार्टिंगची जी की आहे मित्रांनो, एकदम स्टार्टिंगच्या कीवरून हे जे स्केल आहे हे स्केल वाढून घ्यायची 3.00। मी चारी ज्याप्रमाणे की लावलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला या लेअरला लावायचे आहेत। त्यानंतर स्टार्टिंगच्या कीवरून मित्रांनो 3.00 हे स्केल वाढून घ्यायची, बघू शकता तुम्ही मी कशाप्रकारे एडिट करत आहे। तर त्यानंतर पूर्ण एंडिंगची जी की आहे एंडिंगच्या कीवरून मित्रांनो पुन्हा 3.00 हे स्केल वाढून घ्यायची। त्यानंतर मधातल्या ज्या दोन की उरलेल्या आहेत मित्रांनो त्या पूर्ण 0.0 ठेवायच्या, तर बघू शकता एवढं झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा इफेक्टवर क्लिक करून ॲड इफेक्टमध्ये येऊन इकडे वर सर्च ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो गॉसियन ब्लर। तर बघू शकता ब्लर सर्च केल्यानंतर हा जो गॉसियन ब्लर नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करायचा। त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचा, त्यानंतर गॉसियन ब्लरमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला एकदम येऊन म्हटलं एक प्लस की द्यायची, अशा चारही प्रकारे चारही की सर्वात आधी ॲड करून घ्यायच्या। त्यानंतर मित्रांनो मधातल्या ज्या दोन की आहे मधातल्या दोन कीवर क्लिक करून हे दोन्ही स्ट्रेंथ जे आहे स्ट्रेंथ दोन्ही कीवर मित्रांनो 0.0 ठेवायची मधातल्या दोन कीवर। तर बघू शकता हा इफेक्टसुद्धा कम्प्लिटली लागलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा त्या लेअरवर क्लिक करायचं, लेअरवर क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्टमध्ये यायचं। त्यानंतर इथे पुन्हा सर्च करायचं आहे मित्रांनो तुम्हाला ऑसिलेट, तर बघू शकता ऑसिलेट नावाचं ऑप्शन सर्च केल्यानंतर ऑसिलेटमध्ये यायचं। त्यानंतर इथे स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर तुमच्या
तुम्हाला असे काही इफेक्ट दिसतील। त्यानंतर इथे बघा सर्वात आधी अँगल जो अँगल याचा ॲडजस्ट करायचा 90 डिग्री कम्प्लिटली। त्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी जी असते फ्रिक्वेन्सीची ॲडजस्ट करायची 0.50 आणि मॅग्नेट्यूडसुद्धा याची ॲडजस्ट करायची 50. तर बघू शकता हा ऑसिलेट इफेक्टसुद्धा कम्प्लिटली लागलेला आहे, लिरिक्सला कम्प्लिटली इफेक्ट्स लागलेले आहेत मित्रांनो। त्यानंतर बाकी लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथले सर्व इफेक्ट कॉपी करायचे। कॉपी केल्यानंतर मित्रांनो पुढच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून इथे सर्व इफेक्ट पेस्ट करायचे। तर बघू शकता हा एक कम्प्लिटली झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप कम्प्लिटली लिरिक्स ॲड करून हे एक्सपोर्ट करायचं आहे। तर मित्रांनो हे एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला नोट व्हिडिओ ॲप्लिकेशनची गरज पडेल। मी हे आधीच एक्सपोर्ट केलेलं आहे मित्रांनो, आता आपण पुढे बघूया। तर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे गरज पडेल नोट व्हिडिओ ॲप्लिकेशनची। तर नोट व्हिडिओमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इंटरफेस दिसल्यानंतर बघा न्यूवर क्लिक करायचं। न्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे सर्वात आधी रेशोचं ऑप्शन दिसते, तर रेशोच्या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं। त्यानंतर इथे खाली कस्टमचं ऑप्शन दिसते, त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर इथे बघा रिझोल्युशनमध्ये फर्स्ट नंबरचं जे दिसते त्यावर क्लिक करायचं। इथे तुम्हाला टाईप करायचं मित्रांनो 1080। त्यानंतर बाजूच्या याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक करायचं टाईप करायचं 1350। त्यानंतर ओके करायचं। त्यानंतर इथे FPS जे दिसते FPS इथे टाईप करायचे 60। त्यानंतर इथे वर बघा तुम्हाला रेड कलरच्या ऑप्शनमध्ये रिझोल्युशन आणि FPS टाईप केल्यानंतर रेड कलरच्या बटनवर क्लिक करायचं। त्यानंतर इथे बघा तुम्हाला व्हिडिओचं ऑप्शन दिसते, व्हिडिओवर क्लिक करायचं, सॉरी मीडियामध्ये व्हिडिओचं ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करायचं। त्यानंतर तुम्ही आत्ता जो व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे अलाईक मोशनमधून लिरिकलवाला तो लिरिकल व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला इथे इम्पोर्ट करायचा आहे। तर बघू शकता हा व्हिडिओ इथे इम्पोर्ट झालेला आहे। व्हिडिओ इम्पोर्ट झाल्यानंतर मग मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे खाली तुम्हाला एक प्लस आयकॉन दिसेल व्हाईट कलरचा, बघू शकता हा वाला, त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे ॲसेट स्टोअरचं ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करायचं। त्या ॲसेट स्टोअरवर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे सर्वात फर्स्ट नंबरचं ऑप्शन ग्लोवालं दिसते, तर ग्लोवर क्लिक करायचं। ग्लोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला इथे बाकी काहीच नाही करायचं। इथे कलरचं ऑप्शन दिसते, त्याच्या पुढची जी व्हाईट पट्टी आहे त्यावर क्लिक करायचं। इथे सेकंड ऑप्शन दिसते हे पूर्ण ऑन करून घ्यायचं। त्यानंतर या सर्कलमधून मित्रांनो तुम्ही याचा कलर सिलेक्ट करू शकता। ज्याप्रमाणे तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा आहे तसा तुम्ही इथे कलर सिलेक्ट करू शकता। तर बघा हा कलर इथे सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर बघू शकता मित्रांनो इथे खाली पुन्हा तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा ॲसेट स्टोअरमध्ये यायचं। ॲसेट स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे बघा काही ऑप्शन दिसेल, त्यातला नेचर ऑप्शनमध्ये यायचं। नेचरमध्ये आल्यानंतर मित्रांनो बघा इकडे रेनड्रॉप नावाचा इफेक्ट दिसते त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर इथे ब्लडचं जे ऑप्शन दिसतं आहे ब्लडचं ऑप्शन पूर्ण 0.00 ॲडजस्ट करून घ्यायचं। तर बघू शकता मित्रांनो हा इफेक्टसुद्धा कम्प्लिटली लागलेला आहे। मी तुम्हाला आता व्हिडिओ थोडा प्ले करून दाखवतो। कम्प्लिटली इफेक्ट लागलेले आहेत मित्रांनो। त्यानंतर हा व्हिडिओ याच प्रकारे एक्सपोर्ट करण्यासाठी या खालच्या अरोवर क्लिक करून त्यानंतर इथे ग्रीन कलरच्या आयकॉनवर क्लिक करून हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन स्टेटस एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।